वेलकम टू माय चैनल फिश फॉर हंगर्स। तर आज आपण इथे बनवणार आहोत भाकरी। त्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ, त्यांचं पीठ, मीठ, तेल आणि पाणी। तर इथे आता मी 2 पेले पाणी घेतलं आहे। आता ते मी दुसऱ्या भांड्यात पोर करीन, जो गरम झाला आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 पेले तांदळाचं पीठ सम प्रमाण घ्यायचं। पाणी तेवढंच तांदळाचं पीठ, मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर पीठ 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। झाकण बंद करून 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। तर 10 मिनटं झाले, तिकडे पीठ तर गरम असेल, त्यासाठी मी पेला घेतला आहे मोठा जरा। त्याने पीठ असं मस्तपैकी छान मळून घ्यायचं। एवढं तुम्ही छान मळाल तर तुमची भाकरी छान मऊ आणि लुसलुशीत होते। थोडं तेलाचा हात लावायचा, परत तरच थोडंसं मळून घ्यायचं। आता तुम्हाला पीठ तयार आहे म्हणून एक गोळा घेतला आहे, उठाड एक छोटासा गोळा घ्यायचा, परत पोलपाटा असं जरासं मळून घेतल्यासारखं करायचं। याचा त्याला थोडंसं तांदळाच्या पिठाने डस्ट करायचं, म्हणजे लाटायला एकदम सोपे पडते। ही भाकरी तुम्ही इझिली लाटू शकता, थापायची अजिबात गरज नाही। तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही पातळी करू शकता आणि जाडही करू शकता। अजिबात त्रास होत नाही थापायचा, इझिली लाटायला चालते। ती व्यवस्थित आली आहे, तवा गरम आहे, टाक आणि वरती पाणी मारायचं भाकरीला। खालून जरा शेकली पहिले त्याने पलटायची, आणि मग सरळ गॅसच्या बाफेवर ठेवायची। छान एकदम मस्त फुलून येते। ही अगदी सोपी पद्धत आहे भाकरी बनवायची। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा।